असं करतो मी हे नंतर बघून ठेवतो. ठीक ओके, तुम्ही गेलात तरी चालेल. पण सर ऑफिस, ऑफिस आज मी लॉक करेन. ठीक आहे सर. ओके झाली सगळी काम. हो, आज जरा कामाचा जास्तीच लोड होता नाही का? असं करा उद्या तुम्ही ऑफिसला लेट या. काय सर? मी बघते. काय कधी कधी कामावरून जरी मी तुम्हाला बोललो असलो तरी तुमच्याबद्दल सहानुभूती आहे मला. आय नो इट सर. नाही नाही नाही, स्निग्धाची मैत्रीण म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून, ऑफिस मधला माझा उजवा हात म्हणून. काय या वयात आयुष्य असं एकटीनं काढणं व्हेरी अनलकी, म्हणजे कंटाळवाण. आता माझंच बघा ना, मी पुण्याला 5-6 दिवस असतो तर स्निग्धा तिकडे एकटी बिचारी कंटाळून जाते. एकटे पण काय असत, बरोबरच्या मुली आपल्या जोडप्यांबरोबर फिरताना बघितलं कि मग साहजिकच. सर प्लीज हा विषय नको, मी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलाय. नाही नाही नाही, तुम्ही फसवणूक करताय स्वतःचीच, नाही का? हे वय, हे रूप, हे शरीर सुखासाठी तडफडत असतच का? इट्स व्हॉट नॅचरल. म्हणून सुद्धा मला तुमच्याबद्दल. सर मी आपले खूप आभारी, गरजेच्या वेळी तुम्ही मला ही नोकरी दिली, हेच खूप आहे माझ्यासाठी. खूप काय, आपली एकदा ट्रॅव्हल एजन्सी सुरू होऊ दे. सर तुम्ही मागे मला हे बोलला, मला उशीर होतो. मी मग आता काय पुढे जाऊ? म्हणजे रोजचं जेवण, आईबरोबरच्या रोजच्याच गप्पा, संपला दिवस. आपल्या बोलण्याचा अर्थ, मी तुम्हाला एक विनंती करायला आलोय आणि यू हॅव टू से यस अँड ओनली यस. तुम्ही माझ्या बरोबर जेवायला यायचं. सॉरी, मला ते जमणार नाही. मी तुमच्यासाठी प्रेझेंट पण घेऊन आलोय. प्रेझेंट त्याचं कारण, तुम्ही मला कंपनी देणार म्हणून. हे आमिष दाखवता तुम्ही मला? मी तुमच्याबरोबर एकटी कुठेही येणार नाही. नाही बाबा, तुमचा तो मित्र रागावेल म्हणून. वन्स अगेन यू आर क्रॉसिंग लिमिट्स मिस्टर कीर्तिराज. काय करणार आहेस ग तू? काय करणार आहेस? आधी तुमच्या नोकरीवर लात मारीन. अच्छा, म्हणजे तो रंगेल मित्र तुला नोकरी देणार आहे वाटत? लफडत चाललंय तो, पण ठीक आहे, एकदा का मजा मारू. शट युअर माउथ. काय किंमत मोजावी लागेल माहितीये तुला? मी निघाला फोन करून विचारेन.